हर घर में बुद्ध धम्म पहुंचा जाए। इस बात पर कोल्हापुर जिला करवीर तहसील उच्च गांव में राजाराम कामलेन के घर में भारतीय बौद्ध महासभा की ओर से पंचशील त्रिशरण पठन किया गया। महिला अध्यक्ष रेखा बनगे ने अपनी बात रखते हुए बाबा साहेब और तथागत गौतम बुद्ध के मार्ग पर चलने का आह्वान किया। इस वक्त डॉक्टर दयानंद थानेकर, तात्या साहेब कामले, बाला साहेब दोने, वसंत बनगे, उदय कामले, कृष्णा गोंदले तथा अन्य मान्यवर मौजूद थे। सर्वांना मैत्रीपूर्वक जेवी मी बौद्धाचार्य तात्यासाहेब भास्करराव कांबळे आम्ही उचगाव टेंबळेवाडी मुळशिंगी या ठिकाणी गेली 17 वर्ष आम्ही हे वंदनेचे वर्ग चालवत होतो आणि आमची संस्था म्हणजे आमचा ग्रुप आहे त्याचा आपल्या समाजासाठी इतका उपयोग होतो की कोरोनाच्या काळामध्ये माझ्या कुटुंबामध्ये जवळ जवळ आम्ही 4-5 जण कोरोनाबाधित होतो तर माझ्या सगळ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी आम्हाला सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण वगैरे असं देऊन आम्हाला इतकं सहकार्य केलं आणि अशा काळामध्ये घरीसुद्धा कोणी येत नव्हतं कुणाची कोण चौकशी करत नव्हतो तर अशा काळामध्ये आम्हाला संघाचा म्हणजे आमच्या ह्या टीमचा खूप खूप उपयोग झाला आणि मी खरोखर ते मी सप्रेम देवी वर्षावासाच्या समारोपासाठी आमच्या घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या परिसरातील उंचगाव मुळशिंग येथील बरेच नागरिक आपल्या सहकुटुंब सहपरिवारास इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला प्रार्थने आणि वंदनेमध्ये सहभाग घेतला याबद्दल मी त्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर महिला उपाध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून 24 प्रकारची शिबिरं राबवली जातात आणि या ठिकाणी उसगाव आणि मुळशिंगी या भागामध्ये वंदना ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे। 2005 सालापासून हा ग्रुप कार्यरत आहे। प्रत्येक रविवारी या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊन वंदना घेतली जाते। वंदना घेणे, त्यावर चर्चा करणे आणि इतर सर्वांच्या समस्या सोडवून घेणे यासाठी हा ग्रुप या ठिकाणी गेली 17 वर्ष कार्यरत असून या ग्रुपचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे। ग्रुपमधील कोणाही सदस्यांना काही अडचण आली तर या ग्रुपमधील सर्व सदस्य एकमेकांच्या अडचणीसाठी धावून जातात आणि बाबासाहेबांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञांचं वाचन करणं, लोकांना वंदना समजून देणं, तसंच लोकांचं मार्गदर्शन करणं, संविधानाविषयी मार्गदर्शन करणं यासारख्या गोष्टी या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। जय भीम। जय भीम। मी डॉक्टर दयानंद थानेकर। गेले 17 वर्षे आम्ही या माध्यमातून वंदना घेतो आहोत। प्रत्येक घरी जाऊन आम्ही वंदना घेतो आहोत। आमचा प्रॉब्लेम काय झालाय की आम्हाला एखादं विहार पाहिजे होतं आणि ते विहार असावं यासाठी आम्ही प्रयत्न केले पण त्या प्रयत्नाला यश आले नाही आणि म्हणून हा धम्माचा जो कार्य आहे हे धम्माचं कार्य कुठं थांबू नये याच्यासाठी शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येक रविवारी एकेकाच्या घरी जाऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आमच्या या ग्रुपमध्ये जवळजवळ 30-35 कुटुंब आहे।